माधान येथून काजळी देऊरवाडा येथील पूर्णा नदीच्या काठावर बसलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बुधवारी आषाढी एकादशीच्या पर्वावर पालखीचे आगमन झाले. यावेळी माधान, काजळी व देऊरवाडा येथील भक्तांनी या पालखीचे जोरदार स्वागत केले. पूर्णा नदीच्या काठावर श्री संत गुलाबराव महाराज यांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी पूर्णा नदी काठावर जणू पंढरीच अवतरली होती असे पाहायला मिळाले. यावेळी भक्तांना पंढरपुरामधील आनंद अनुभवायला मिळाला. जन्मोत्सवात पांढऱ्या रंगाची वेशभूषा असलेल्या वारकऱ्यांसोबत बालगोपालांनी सुद्धा सहभाग नोंदवला होता. चिमुकल्यांनी टाळांचा गजर करीत पालखी सोहळ्यातील भजनांमध्ये रंगले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी देखील उपस्थिती दर्शवली. माधान येथील श्री संत गुलाबराव महाराजांचा जन्म 6 जुलै 1881 नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकळी येथे झाला. महाराजांचे बालपण माधान येथील मोहड कुटुंबामध्ये गेले. त्यांनी 34 वर्षांच्या वयात 134 ग्रंथ लिहिले. अशा संतांची भूमी माधान येथे त्यांचा जन्मोत्सव गेल्या 141 वर्षांपासून माधानवासी साजरा करतायत. यामध्ये तीर्थस्थापना, काकडा आरती, हरिपाठ, कीर्तन करून जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने करण्यात येत असून कार्यक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दर्शवला. या सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ माधवराव मोहोळ यांनी आभार मानले. तेव्हापासून ही पालखी सुरू झाली तेव्हा पंढरीला जाणं होत नाही. काही का असेना विठ्ठल सर्वच ठिकाणी आहे. माझ्या शेतकऱ्यांमध्ये आहे, शेतमजुरांमध्ये आहे आणि सर्व चालणारी पायीवारी आनंद अतिशय वेगळा आहे. मी माधवकरांचं अतिशय मनापासून आभार मानते की परमेश्वरांनी त्यांनाही विठ्ठलांनी बुद्धी दिली. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.